काका यू आर कापोली बॉय नाही खा ना कापाय की बरं काय कापाय कापाय ना काका यू आर कापोली बॉय नंतर व्हिडिओ काय बोल गर गुड आहे गुड आहे काय बोलतो गोड आहे ना तू गोड आई जास्त पिकला तू म्हणून तो पडला तो स्वतः पडला गोड आहे लय पिकला मस्त एक नंबर ये कल्पना मला बसायला नाही खुर्ची बस तुला पण नाही आवडत परत या पोरानो आपल्या पंचाचं आहे तर शुभ दुपार मित्रांनो शुभ दुपार शुभ दुपार गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून मामी तर मित्रांनो काल आपण सकाळी बसलो आणि केला आराम आज आहे दापोलीमध्ये दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवशी मामा कापतोय फणस तुम्हाला माहित असेल तर आपल्या मागे घराच्या विहिरीच्या इकडे फणसाचं झाड आहे खूप व्हिडिओज मध्ये तुम्ही पाहिलं असेल आणि सकाळी मी आणि मामा असं तिकडे रील शूट करायला गेलो आणि पाहिलं तर फणस शूट साठी रेडी होता तो ऑलरेडी फणस होता तर तो काढला आम्ही आणि आता मामा इथे फणस कापतोय काफा आहे ना मामा पण एवढा जास्त पिकलाय शबाश मे महिन्याची सुट्टी आहे आणि बरीचशी माझी भावंड सगळे आले मुंबईवर सुट्टी एन्जॉय करायला इथे खारवाली आई आहे इथे आपली बाजारवाली आई सगळ्यांचं इंट्रोडक्शन केलंय मी मागच्या व्हिडिओ मध्ये आई आणि मी माहित असेल आम्ही सोंडेगरला गेलेलो काजू काढायला आता पुन्हा एक राऊंड मारायचा आम्हाला नाही इथे अवनेश आहे अन्वेश इथे अन्वेश इकडे आहे अन्वई अर्णव शार्मिन आणि विशांग ताई कुठे ताई अनगा आणि दीदी अजून तिघ जण आहेत तीन कॅरेक्टर आतमध्ये बसतात घरी चार कॅरेक्टर अंशुल पण माझं लक्ष होत त्याच्यावर गेल्या वर्षी असंच काढली ना कच्चा निघाला म्हणून नाही तर परवाच्या दिवशी माझं लक्ष जागेलं होत त्याच्याकडे अरे हसून को तुला जेवायचं नाही सोडला मी फणस सोडलास सुकवलंस ना एक नंबर एक नंबर आहे एक नंबर आहे आरनो बिरनो नाही खात ते बाबा पिकला ना कच्चाच काढा पिकला तरी बोड बघ काय बोडत आहे तो आणि चांगला आहे पण फ्रॅग्रन्स सुगंध बसरला त्या दिवशी ना काढायला हवं अजून पण पिकला असतील दोन आतला तिथं होता आडवी खाल्लेला तो दोन तो दुसरा पण पिकला आहे सगळे घरे काढायला पाहिजे ना प्लॅन करतो आईने पूर्ण हेच फक्त केलं अरे पोरांनी काढायचं कधी माती लावून ठेवलीस ना ए त्या वाटला ना माती लावून ठेवलीस ना तर पाऊसच्या खायला चांगले टाकू नको करायचं माती लावायची आणि माती लावायची आणि मग कडी एकादशी येते ना तर मग खायचा उकडवून उकडवून भाजत अजून आपण बाकी बरं बिनका खात नाही शार्मिन नाही का ते लोक नाही का ते कोणता नंबर सांगितला पप्पाचा नंबर अरे हा डबल एट डबल एट बरोबर ए विधी काढ आणि का असे नाही ना ते अरे हा बसून खात नाही बा खातो मग अपघरे बसून नाही खाय पोटात तशा दुखताय तू बसून खा आटला टाकू नका मना तेवढ्या जमवायला होत का दोन वाजले ना आता फणस घेतला कापायला
बाई दादा त्यानं सचिन मी जरा काढून देस रे हे पेडू काढून दे काय गे ही पोर ही काय खायचे लायकीचे आज काय लहानपणी आम्ही खायला बसतो पूर्ण फणस अशी मारामारी व्हायची ना आता काय खाव होत नाही आता पण खातच नाही एवढा फणस पण पुरायचा नाही फक्त पिझ्झा बिर्गर बर्गर चपाती मध्ये याच्यात करून खा चपाती मध्ये रोल करून खा टाकू नको तिकडे बिया टाकतास काय आणि त्याच्या त्यात टाकू नका घरे बाजूला ठेवा तुम्हाला घ्यायचा तर घ्या झाड ज्ञाना बर्गर ना दर्गर द्या सा पुढ्यामध्ये खातील सांग मला दे आंबा कुठून आला तू कोणी दिला तुला आंबा हा मग मला घेऊन जाय मला ते खायला मला दे ना मला दे ना असं करणार आता तुला बाय करून नाही घेऊन जाणार मी दे ना बाय करून घेऊन नाही आंब्याची पुढच्या वर्षासाठी मित्रांनो भाग एक काढून झाले फणसाचा एवढे तरी निघाले हा भाग दोन बाकी मित्रांनो अर्धा फणस कापून झालाय मामा चाललाय आता पुन्हा एकदा ऑफिसला ब्रेक मध्ये आलेला हा रील थोडी मी करून ठेवतो माझ्या पद्धतीने मग तू सांग थोडे चेंजेस हा ठीक आहे हा ठीक आहे मित्रांनो एक रील शूट केली आहे माझ्या इंस्टाग्राम आय डी वर तुम्हाला बघायला भेटेल इथे इंस्टाग्राम आय डी तुम्हाला दिसत असेल जाऊन फॉलो करा काय फॉलो करा कोणाला डबल शीट पीट स्वप्नीला येस हा माझा भाऊ आहे अन्वेश बरोबर बोललो ना अन्वेश इथे विशांग आहे आणि इथे घरांचा वास घेत आई पण आली अरे बस बस केवढे घेते बस गोड आहेत ना एकदम काफा आहे काफा पहिल्यांदाच खाते काय पण ह्या वर्षाचा पहिला आता या वर्षाचा पहिल्यांदा फरक पडला आई आईचं काम आहे आता इथे तर अर्धा फणस अजून उरलाय आणि आता तुम्हाला फणसाचं झाड दाखवतो किती फणस आले काय जेवायला बाबा वा तिथे आता आमची सगळी जेवायची तयारी झाली मामी कशा कुठे इथे इथे अन्वेष आपल्याला दाखवतो ही वाघ हा बघ हे बघा हे ते आपलं फणसाचं झाड हे बघा फणस नंबर एक ह्या झाडाला एकच फणस आहे ह्या झाडाला खूप फणस आहेत हा तर खाली चालाय हा एक हा दोन नाही पडला नाही फांदीला तीन त्याच्या मागे चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बारा फणस आले कुठे अरे तिकडे बारा तेरा मला नाही दिसत आहे तेरा फणस चल यायचं कोणतरी आपण जाऊया तुझा कोणता पाय फ्रॅक्चर झालेला अन्वेष आता येतो तुला धावायला चल मच तर बस मित्रांनो आजच्या भागामध्ये एवढंच होतं की फणस कट केला आम्ही आणि सगळ्या फॅमिलीने खाल्ला आता आम्ही जेवायला बसतोय मे महिन्यात चालू आहे खूप लोक आलेत म्हणजे फॅमिलीतली मंडळी आले मामा मामी मावशी काका काकी सगळे ना चिल्लर पार्टीवर आमची खूप आली आणि आणखी पाहुणे अजून येणार आहेत तर भेटूया आता नवीन भागामध्ये आणि बघा ही आपली विहीर हे काय केलं रे हे ते फणसाची ओसरी फणसाची ओसरी हे काय आहे पण हे ते मिरची सुकवतात मिरची आहे की गवार आहे मिरची आहे ना हा मिरचीच आहे चला मित्रांनो आता भेटूया एका नवीन भागामध्ये सबस्क्राईब करा कमेंट करा अजून शेअर करा आणि लाईक करा डबल सीट विथ स्वप्नीला एक नंबर बी सेफ राईट सेफ